महाराष्ट्रातल्या महानगरांमधली बित्तम बातमी पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईसह राज्यभरातल्या जनतेसाठी दोन मोठ्या गुड न्यूज। पहिली खिशाला दिलासा देणारी तर दुसरी घराचं स्वप्न स्वस्तात पूर्ण करणारी। घरगुती गॅसच्या किमतीत कपात करत सरकारनं मोठा दिलासा दिलाय तर दुसरी गुड न्यूज म्हणजे मुंबईतल्या म्हाडाच्या घराच्या किमती देखील कमी होणार आहेत। अनुदानित घरगुती गॅसची किंमत 6.5 रुपयांनी कमी झाली आहे तर विना अनुदानित घरगुती गॅसच्या किमतीत 133 रुपयांची कपात करण्यात आली आहे। दरम्यान मुंबईतल्या म्हाडाच्या घराच्या किमती कमी केल्यानंतर अर्जदारांची संख्या देखील वाढली आहे। गेल्या 20 दिवसांमध्ये 79,300 लोकांनी घरासाठी अर्ज केलेत। दरम्यान म्हाडाच्या घरासाठी एजंटच्या गळाला लागू नका असं आवाहन म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केलंय की म्हाडा प्राधिकरणानं कुठेही एजंट, कुठची एजन्सी, कुठचा NGO असं नेमलेलं नाही की जो लॉटरीतलं घर मिळवून देऊ शकतो। आणि असं जर जनतेपर्यंत पोहोचण्याचा कोणी प्रयत्न केला तर एक नंबर आज आम्ही जाहीर करतो आहे आमच्या दक्षता विभागाचा, तो आहे 02-66640-5445। तर त्यांनी तात्काळ म्हाडाच्या या नंबरला कळवणं गरजेचं आहे। एकीकडे मुंबईत म्हाडाच्या घराच्या किमती कमी झालेल्या आहेत तर तिकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या रहिवाशांसाठी देखील म्हाडानं मोठी घोषणा केली आहे। म्हाडानं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 812 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे। पाषाण, बावधन, वाकड, पिंपळे सौदागर, धानोरी, चिखली, मोशी अशा विविध भागातील 27 गृहप्रकल्पांमध्ये ही घरं उपलब्ध आहेत। या घरांचं क्षेत्रफळ 350 ते 650 चौरस फूट इतकं आहे। घरांची किंमत सरासरी 11 लाखांपासून ते 20 लाखांपर्यंत आहे। समाजातील अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग, माजी सैनिक अशा विविध प्रवर्गांसाठी काही घरं आरक्षितही ठेवण्यात आली आहेत। यावेळी सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार आहे। 5 डिसेंबरपर्यंत अर्ज तुम्हाला करता येऊ शकतो आणि सोडतीची प्रस्तावित तारीख ही 19 डिसेंबर 2018 ही आहे। फ्लॅट आहेत हे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत, ज्याचं उत्पन्न 3 लाख ते 6 लाख वार्षिक, म्हणजे सरासरी ज्यांचं उत्पन्न 25,000 ते 50,000 या दरम्यान आहे, अशा उत्पन्न गटासाठी 30 ते 60 स्क्वेअर मीटर इतक्या बांधकामाचे 812 सदनिका ह्या उपलब्ध आहेत। यंदाचं नवीन वर्ष राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समृद्धी आणि भरभराट घेऊन येणार आहे, कारण 1 जानेवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होणार आहे। अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज ही गुड न्यूज दिली आहे। महाराष्ट्रात जवळपास 18 लाख राज्य सरकारी कर्मचारी आहेत ज्यांना या 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे। मात्र त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर थोडा थोडका नाही तर तब्बल 40,000 कोटींचा बोजा पडणार आहे। तूर्तास सरकारनं 10,000 कोटींची तरतूद केली आहे। पण मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं होतं की बक्षीस समितीचा अहवाल आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं वगैरे, ही प्रोसेस झाली किंवा न झाली तरी आम्ही जानेवारी महिन्यापासून 7वा वेतन आयोग द्यायला सुरुवात करू। त्याप्रमाणे शासनाने परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि 1 जानेवारीपासून 7वा वेतन आयोग हा कर्मचाऱ्यांना देण्यात येईल। हा जो फॅक्टर असतो हा 2.57 आहे, म्हणजे आताचं जे वेतन आहे ह्याच्यापेक्षा 2.57 पट असं होईल, म्हणजे महागाई भत्त्यासह, कारण महागाई भत्ता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मर्ज होईल आणि त्यांचा जो डिफरन्स आहे हा मागे जसं आम्ही देत होतो तसाच 5 हप्त्यामध्ये शासन कर्मचाऱ्यांना देईल। यानंतर मुंबईकर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण दक्षिण मुंबईतील मेट्रो 3 प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झालाय। कारण मेट्रो 3 प्रकल्पाच्या बोगद्याच्या खोदकामामुळे अग्यारींना धोका असून मेट्रोचं काम स्थगित करण्याची याचिका पारसी समुदायानं दाखल केली होती। त्यांची याचिका आज उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे, त्यामुळे MMRCLला मोठा दिलासा मिळालाय। दरम्यान बोगद्याचं काम सुरू असताना देखरेखीसाठी VJTI तज्ञांची टीम कामाच्या ठिकाणी हजर राहणार असल्याचं न्यायालयात स्पष्ट करण्यात आलंय। आणि यानंतर एक थरारक बातमी, जोगेश्वरीत पोटच्या पोरीनं आईचा जीव वाचवलाय। जोगेश्वरीमध्ये एका महिलेनं धावत्या लोकलखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र आईपाठोपाठ मुलीनं ट्रॅकच्या दिशेनं धाव घेतली आणि आईला ट्रॅकवरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण तोवर लोकल अगदी जवळ आली होती। अखेर या दोघींनाही लोकलची धडक बसली आणि या दोघीही लोकलच्या खाली ट्रॅकवर पडल्या। या दोघींचा जीव वाचलाय, मात्र यात मायलेकी दोघीही जखमी झाल्यात। या महिलेला आपला एक हात गमवावा लागलाय।
दुसरीकडे भिवंडी शहरातील कणेरी परिसरात काचेच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर काचेचा अख्खा ढीग पडला. या अपघातात 3 कामगार जखमी झालेत. स्थानिकांच्या मदतीनं या कामगारांना बाहेर काढण्यात आलं. यातल्या एका कामगाराला गंभीर दुखापत झाली आहे. दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हा संपूर्ण अपघात टिपला गेलाय, जो सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होतोय. आणि यानंतर बातमी पतीपत्नीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या पिंपरीतल्या घटनेची, जिथं घटस्फोटासाठी पतीनं पत्नीला चक्क मृत्यूच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवलंय. पिंपरीतली ती धक्कादायक घटना ऐकल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. घटस्फोटासाठी पत्नीला टोचलं HIV इंजेक्शन. आरोपीनं डॉक्टरी पेशाला फासला काळीमा. पिंपरी परिसरातली धक्कादायक घटना. तब्बल 1 वर्षानंतर गुन्हा उघडकीस. पटत नाही म्हणून पती पत्नीनं घटस्फोट घेणं काही नवं नाही, पण या घटस्फोटासाठी एखाद्या क्राईम थ्रिलर मध्ये पाहायला मिळणारी घटना पिंपळे सौदागर मध्ये घडली आहे. लग्नानंतर त्यांचा संसार सुरू झाला खरा, पण थोड्याच दिवसात सासरच्यांनी हुंड्यासाठी सुनेकडे तकादा लावला आणि संसारात विष कालवलं गेलं. वारंवार होणाऱ्या छळामुळे अखेर तिनं माहेरून पैसे आणून दिले, पण सासरच्यांची पैशांची भूक वाढतच गेली. आणखी पैसे मिळण्याची शक्यता मावळल्यानं त्यांनी तिच्याकडे घटस्फोटासाठी तकादा लावला, पण ती बदली नाही. अशातच ती आजारी पडली आणि हीच संधी साधत डॉक्टर असलेल्या तिच्या पतीमधला सैतान जागा झाला. आणि अगदी एखाद्या क्राईम शो मधल्या गुन्हेगारासारखं त्यानं तिला चक्क सलाईन मधून HIV इंजेक्शन टोचलं. ही बाब तब्बल वर्षभरानंतर पीडितेच्या लक्षात आली आणि तिनं पोलीस स्टेशन गाठलं. त्याला घटस्फोट पाहिजे होता आणि त्या घटस्फोट मिळावा म्हणून या तरुणीला हे अशा प्रकारचे HIV व्हायरस सोडला असावा असा तिचा खात्री आहे. त्यामुळं तिने काल आमच्या पोलीस स्टेशनला येऊन तशी रितसर कंप्लेंट दाखल केलेली आहे आणि तिचा पती आणि इतर जो कौटुंबिक छळवाद आहे त्याच्या संदर्भात तिचे सासरे आणि सासू या तिघांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. भादवी कलम 328 प्रमाणे 34 प्रमाणे आणि पुढील तपास आम्ही आता करीत आहोत. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी डॉक्टरला ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपीकडे HIV बाधित रक्त अथवा व्हायरस नेमके कुठून आलेत याचा आता पोलीस तपास करतायत. पत्नीपासून विभक्त होण्यासाठी तिच्या शरीरात सलाईनद्वारे HIV विषाणू सोडण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि स्त्री अत्याचाराचा कळस गाठणारा आहे. त्यामुळेच पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकाराची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. चौकशीनंतर हा प्रकार घडल्याचं सिद्ध झालं तर तो मानवतेला काळीमा फासणारी घटना असेल यात शंका नाही. सुशांत डुमरेसा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. दरम्यान आरोपी डॉक्टर पतीनं मात्र तक्रारदार पत्नीचा आरोप फेटाळून लावलाय. आपली पत्नी ही आधीपासूनच HIV बाधित होती आणि चारित्र्यही नसल्याचा गंभीर आरोप या पतीनं केलाय. नेक का और पेट का और उसमें भी लिम्फ नोड्स थे, दैट्स व्हाई वी थॉट इट कुड बी टीबी. इसके लिए उसको बायोप्सी का प्लान किया ताकि टीबी है तो वी कंफर्म बायोप्सी से कंफर्म करेंगे और उसके लिए हमको कुछ टेस्ट करने पड़ते हैं जिसमें HIV एक टेस्ट रहता है. उस टाइम HIV टेस्ट किया तो शी केम आउट टू पॉजिटिव. जब उसको मेरे पास जिस सिम्टम से आई, जो गांठें आई है, अगर किसी HIV पेशेंट को गांठ आ रही है इसका मतलब उसको मिनिमम 3-4 ईयर्स पहले हुआ होगा तभी उस गांठ आती है. कि HIV कभी भी ब्लड ट्रांसफ्यूजन से फैल सकता है. इट इज सेक्सुअल ट्रांसमिटिंग डिजीज, ईदर फ्रॉम सेक्सुअल रिलेशन इट कैन स्प्रेड और थ्रू ब्लड ट्रांसफ्यूजन. अगर ब्लड ट्रांसफ्यूजन से फैलता है तो डायरेक्ट ब्लड देना पड़ता है उसके लिए. सेलाइन से HIV इन्फेक्शन जाना इम्पॉसिबल है. उलट पुढच्या बातमीकडे, नुकतंच विवाहबद्ध झालेलं बॉलिवूडमधलं लाडकं जोडपं अर्थात दीपवीरने सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेतला. आज सकाळी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांनी नक्कीच सुखी संसाराची प्रार्थना केली असावी. मंदिरातून बाहेर आल्यावरती त्यांनी चाहत्यांना अभिवादन देखील केलं. उद्या दीपवीरची तिसरी रिसेप्शन पार्टी होणार आहे, ज्याला अख्खं बॉलिवूड उपस्थित राहील.
तेव्हा इटलीत विवाहबद्ध झाल्यानंतर बंगळुरूतला रिसेप्शन सोहळा, त्यानंतर मुंबईतलं ग्रँड रिसेप्शन, त्यानंतर बाप्पांच्या दर्शनासाठी दीपिका आणि रणवीर एकत्र आलेले बघायला मिळाले आणि यावेळी त्यांनी तिथल्या चाहत्यांना देखील थोडा वेळ थांबून अभिवादन केलं आणि त्यानंतर ते आपल्या घराच्या दिशेने निघाले. दीपिका आणि रणवीरच्या लग्नानंतर बॉलिवूड प्रेमी आता प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाकडे डोळे लावून बसलेत. येत्या 2 डिसेंबरला प्रियंका अमेरिकन सिंगर निक जोनास सोबत लग्नगाठ बांधणार आहे. कालच प्रियंका आणि निक घरच्यांसोबत जोधपूरला पोहोचलेत. या शाही लग्नासाठी जोधपूरचे उमेद भवन आहे ते अगदी नववधूप्रमाणे सजवण्यात आले. अख्खा महाल लाईट्सच्या झगमगाटानं न्हाऊन निघालाय. उमेद भवनाचे काही फोटोज देखील आणि व्हिडिओज सोशल मीडियावरती सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. राष्ट्रभक्ती शिस्तबद्ध पद्धतीत पार पडलेली परेड, तरुणांच्या चेहऱ्यावरती झळकणारा अभिमान अशा भारावलेल्या वातावरणात आज राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएच्या 135व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा दिमाखात पार पडला. पुण्यातील खडकवासला इथल्या खेत्रपाल मैदानावरती एनडीएची ही दीक्षांत परेड पार पडली. यावेळी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी या संचलनाची मानवंदना स्वीकारली. या संचलनात 253 कॅडेट्स सहभागी झाले होते. आप पहले एक कदम चलो, पहले आप बोलते हो भारत अगर एक कदम चलता है तो हम 2 कदम चलते हैं. भारत तो कई बार एक कदम चल चुका है. आप पहले एक कदम तो चल के दिखाओ. हमने बोला है कि आपके देश में आतंकवाद पनप रहा है, आप कुछ तो हरकत करके दिखाइए अपने देश में कि हम आतंकवाद पर काबू करने के लिए कुछ कर रहे हैं. पाकिस्तान को अपनी अंदरूनी हालत देखनी होगी. पाकिस्तान ने अपने स्टेट को इस्लामिक स्टेट बना दिया है. इफ़ दे हैव टू स्टे टुगेदर विद इंडिया then they have to develop as a secular state. आणि आज बातमीसोबत बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. ब्रेक नंतर एक मोठी बातमी हाती येते. मराठा आरक्षण विधेयकावरती राज्यपालांनी अखेर स्वाक्षरी केलेली आहे, त्यामुळे आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झालाय. प्रफुल्ल साळुंखे यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, काय तपशील? काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो विधेयक होतं, जे विधिमंडळाने पारित केलं होतं, ते मंत्रिमंडळात आलं आणि मंत्रिमंडळाने काल स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवलंय आणि आताच राज्यपालांची या विधेयकावर स्वाक्षरी झालेली आहे आणि त्याचं आता कायद्यात रूपांतर झालेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण आता लागू झालेलं आहे. निश्चित. प्रफुल्ल, धन्यवाद, ही मोठी बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल. तेव्हा कालच विधानसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलं, त्यानंतर विधान परिषदेत हे विधेयक मंजूर झालं आणि फक्त प्रतीक्षा होती ती राज्यपालांच्या स्वाक्षरीची. कारण का राज्यपालांची एकदा का स्वाक्षरी झाली की या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होतो, जो की आता मोकळा झालेला आहे. आज काही वेळापूर्वी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मराठा आरक्षणाच्या या विधेयकावरती आता स्वाक्षरी केलेली आहे, त्यामुळे आता राज्यभर हे आता मराठा आरक्षण, जे 16% आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे, ते आता लागू झालेलं आहे. कालच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक आहे ते एकमतानं मंजूर करण्यात आलं, कोणतीही चर्चा घेण्यात आली नाही आणि दुपारनंतरच संपूर्ण राज्यभरात आणि खास करून भाजप आणि शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात जल्लोष बघायला मिळाला. दुसरीकडे आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन सुरू होतं, ते देखील मागे घेण्यात आलं. या सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्यानंतर प्रतीक्षा होती ती मराठा आरक्षणाच्या या विधेयकावरती राज्यपालांची सही केव्हा होते. कारण का जोपर्यंत राज्यपालांची स्वाक्षरी या विधेयकावरती होत नाही तोपर्यंत त्या विधेयकाची अंमलबजावणी करता येत नाही. जवळपास 24 तासांपेक्षा जास्त काळानंतर आता राज्यपालांनी या विधेयकावरती स्वाक्षरी केली आहे. आणि आज बातमीसोबत बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक बघत राहा.